परवाचा जो राहुल राजळे यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला झाला हा अतिशय दुर्दैवी प्रकार नेवाशा तालुक्यामध्ये झाला. माझा तो राजकीय आणि बाकीचे काम तो बघायचा, परंतु असं काही होईल हे अजिबात कुणाच्याही मनी आणि ध्यानी नव्हतं. मला वाटतं की गेल्या 5-7 महिन्यापासून नेवाशा तालुक्यामध्ये अतिशय खालच्या प्रकारचं राजकारण चालू आहे. माझ्या विरोधात अनेक खोट्या नाट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत. घरामध्ये जो दुर्दैवी प्रसंग झाला त्याबाबतीतही मला हायकोर्टामध्ये 153 खाली गुन्हा दाखल करावा म्हणून केस दाखल झालेली आहे. कुठलाही सार्वजनिक प्रश्न असतील त्यामध्ये ते प्रश्न बाजूला आणि फक्त माझ्यामुळेच तो होतोय अशा पद्धतीने चित्र तालुक्यात रंगवलं जातं. खोटे नाटे आरोप केले जात आहेत. कुठलाही विरोधकांचा स्थानिक कार्यक्रम असला की फक्त माझ्यावरती कुटुंबावरती बोललं जातं, शिवराळ भाषेत बोललं जातं. आणि परवा तर प्राणघातक हल्लाच राहुल राजळेंवरती झालेला आहे. नेवाशा तालुक्यातलं राजकारण हे अतिशय खालच्या थराला गेलेलं आहे. परंतु मला विश्वास पोलिसांवरती, न्यायालयावरती आणि विशेष करून जनता जनार्दनावरती आहे की सत्य ते बाहेर येईलच, परंतु येणाऱ्या काळामध्ये असं जे चुकीचं खालच्या पातळीवरचं आणि जीवघेणं दुर्दैवी राजकारण तालुक्यात सुरू आहे ते वातावरण शांत होण्याकरता माझी लोकांना घेऊन प्रयत्न राहणार आहे. हा हल्ला थेट राहुल राजळेवर आहे की डायरेक्ट थेट तुमच्यावरती आहे? मी जसं सांगितल्याप्रमाणे तो माझ्या घरातला सारखाच होता. पीए जरी होता तरी तो बरेचसे कामं कुटुंबातले राजकीय आणि बाकीचे सगळे बघायचा आणि सगळ्यांना माहिती होतं की हा घरातलाच एक सदस्य आहे. त्याच्यावरती जो प्राणघातक हल्ला झाला तर तो मला वाटतं की तो माझ्यावरती झाल्यासारखा हा हल्ला आहे.